नमस्कार। श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चैतन्योपासना संस्थानद्वारे प्रकाशित प्रवचनांचे अभिवाचन मी सौ माधुरी उदय कानिटकर नित्य प्रस्तुत करणार आहे। आज दिनांक 5 सप्टेंबरचे प्रवचन। अहंकारादी अपवित्र वस्त्रे टाकून नीतीने जो नामात राहील त्याला खचित भगवंताची प्राप्ती होईल। एकदा एक बाई सोळे नेसून स्वयंपाक करत होती। बाईचे मूल झोपून उठल्यावर अंथरुणातच आई मला घे म्हणून रडू लागले। आई म्हणाली, बाळा मी तुला घ्यायला आतुर झाले आहे रे, पण तू कपडे तेवढे काढून ये। परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना, आणि आई आई म्हणून रडू लागला। तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले। आपलेही त्या लहान मुलाप्रमाणेच झाले आहे। वासना, विकार, अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो, मग त्याचीने आपली भेट कशी होणार? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे। त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे, परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून टाकत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही। संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात। त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल। आपण पुराणात वाचलेच असेल की श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की ज्याला मी हवा असेन त्याला माझे सर्व सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत। हे ऐकून दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले। अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळत आहे, कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरा वाचून बाकी सर्व व्यर्थ आहे। प्राणां वाचून हजारो शरीरांचा काय उपयोग? कोणी आपल्याला सांगतीलही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे, तो शेषशाही आहे, तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे। परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत। त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे, त्यात संत संगतीचे तेल घातले म्हणजे झाले। हा दिवा विझू नये म्हणून मात्र फार काळजी घ्यावी लागते। मी त्रिवार सत्य सत्य सांगतो की नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही। नीती हा सर्वांचा पाया आहे। या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही। तीन गोष्टींना अत्यंत जपा। परस्त्री मातेसमान माना, परधन आणि परनिंदा विष्टेसारखी माना। विष्टा कितीही चांगली झाली म्हणून ती का कोणी अंगाला लावून घेतो? आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका। तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल। इतर ठिकाणी एक वेळ माणूस खोटे बोलेल, परंतु मी इथे रामापुढे त्याच्या दारी बसून खोटे कसे सांगेन? माझ्याकडे येऊन शिकायचे असेल तर हेच की परमात्मा सर्व करतो ही भावना ठेवायला शिकावे। श्रीराम जयराम जय जयराम।